If you have any questions or problems regarding, please ask. Sir, how to select the research proposal for a project or thesis? See, we do not select the research proposal, we prepare the research proposal. First thing that you have to do is to finalize your topic. And I had already given you 4 criteria on the basis of which you can select the topic. Once the topic is selected, you have to find out the relevant studies carried out on that topic. That is a small review of literature. Then for preparing the research proposal, first you have to write down an introduction for about 4 to 5 pages in which all the factors given in the title are included and their information in brief is given. Then you have to write the association between the factors. It should be followed by the research studies. Afterwards, straightway go to methodology. And in methodology, first write aim, then objectives, then hypothesis, and sample wagera, etcetera, etcetera. And it ends with the factor of discussion. Then chapterization of PhD thesis, 6 chapter, their title you should write down, and afterward references. This is your research proposal. Any other question? Sir, संशोधन करताना वेळ विषय आणि अर्थकारण यांची सांगड कशी घालताय? काही काही विद्यापीठामध्ये 3 वर्षाचा कालावधी दिला जातो, काही विद्यापीठामध्ये 5 वर्षाचा कालावधी असतो, पण मग एक्सटेन्शन मिळत नाही त्याकरता. आता काय असतं, बरेचदा आपण फार मोठा विषय घेतो आणि फार मोठा विषय घेतला तर सॅम्पलही तेवढंच मोठं लागतं. सॅम्पल जर मोठं असेल तर लागणारा खर्चही जास्त येतो, आपली जर ऐपत असेल तर तेवढा खर्च करायचा, अन्यथा कमी सॅम्पलवर होणारे विषय बरेच असतात. साधी बाब तुम्हा लोकांना सांगतो, समजा जर इंटरव्ह्यू टेक्निक वापरणार असाल पर्सनल, तर डेटा कलेक्शनला खूप उशीर होतो, त्यामुळे अशा ठिकाणी सॅम्पल साईज कमी ठेवायचा. ओके, सॅम्पल साईज कमी ठेवला तर आपला वेळ वाचतो, पैसा वाचतो आणि श्रम वाचतो. समजा जर विद्यार्थ्यांवर डेटा कलेक्ट करायचा असेल तर सॅम्पल साईज जास्त ठेवायचा. याचं कारण असं आहे की इथे आपलं 1-to-1 डेटा कलेक्शन नसतं, एकाच वेळेस 25 लोकांवर आपण डेटा कलेक्शन करू शकतो. तर त्यामुळे इथे आपल्याला एकाच वेळेस 25 लोक मिळतात, इथे लागणारा वेळ जो आहे हा कमी असतो. तिसरी बाब लक्षात ठेवायची, आपण किती प्रश्नावल्या वापरतो, 1 वापरतो, 2 वापरतो, 3 वापरतो की 4 वापरतो. जास्त जर टेस्ट किंवा स्केल्स असतील तर मग लागणारा वेळ जो आहे तो जास्त असतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आणि ठरवायचं की आपण किती कालावधीमध्ये डेटा कलेक्ट करू शकतो. तो डेटा कलेक्ट केल्यानंतर त्याचं मास्टर चार्ट तयार करणं आणि त्याचं ॲनालिसिस करणं, यालाही जास्त पैसे पडायला नकोत. नाही तर PhDचा फायदा होतो 1 लाख आणि खर्च होतात 5 लाख. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे. व्हॉट इज मीन बाय पेटंट अँड व्हॉट आर द क्रायटेरिया ऑफ इट? सी, देर आर सम गव्हर्नमेंट एजन्सीज, ऑल राईट, अँड देर इज पेटंट ऑफिस. If you have invented something and you want that it should not be copied by others, okay, so you have to register that patent with the central government office. In Nagpur, you will find that for your intellectual, say, products, there is one office, Government of India. So there you have to register your name, okay, and your product. So all the details you have to give. Once the patent is in your name, others cannot copy it.
So that is the advantage. Is there any difference between copyright and patent? Copyright is different. Okay, patent is different. Corporates can have their patents for their new goods or new approaches. All right. Patent is totally related to the government and the individual who has created or invented. म्हणजे मी एखादा शोध लावला किंवा एखादं नवीन यंत्र तयार केलं त्याचं पेटंट मी माझ्या नावावर घेतो. साधा तुम्हाला सांगतो, आता बाजारामध्ये HMT तांदूळ मिळतो. आता HMT तांदूळ जो आहे याचं पेटंट एका शेतकऱ्याकडे आहे. हा शेतकरी काही जास्त शिकलेला नव्हता. हा जेव्हा गेला तिथं तेव्हा त्यांनी सांगितलं की याला कोणतं नाव द्यायचं. त्याच्या हातात घड्याळ होतं HMTचं, त्यांनी सांगितलं HMT, त्यावरून नाव पडलं HMT. तर अशा प्रकारे पेटंट हे जे आहेत ते तुमचे पर्सनल असतात, पण ते दुसऱ्यांनी कॉपी करू नये, त्याचा गैरवापर करू नये, म्हणून तिथे आपल्याला पेटंट रजिस्टर करावे लागतात. कॉपरेटशी काही संबंध नाही याचा. सर, संशोधनाचा विषय समाजाच्या कितपत उपयुक्त आहे हे समजण्यासाठी काही विशिष्ट फुटपट्टी आहे किंवा काही निकष आहेत का? नाही, असे काही फुटपट्टी निकष काही नाही आहे. काय आहे, जनरली रिसर्च फॉर द सेक ऑफ रिसर्च आपल्याकडे चालतं. दुसरी बाब अशी, परदेशात जुने झालेले विषय ते इथे रिप्लिकेट केले जातात. आता मी तुम्हाला सांगतो की रिसर्च कसं असतं आणि त्याचा समाजाला उपयोग कसा होऊ शकतो. आमचे ॲक्शन्स प्लॅन असं आहे, ते CSD नावाची एक संस्था आहे, कौन्सिल फॉर सोशल डेव्हलपमेंट, ही संस्था आहे दिल्लीला. आपले जे पहिले फिनान्स मिनिस्टर होते CD देशमुख, त्यांच्या मिसेस दुर्गाबाई देशमुख, त्यांची ती संस्था आहे. मग त्यांनी काय केलं, तिथं काय करतात, मग लोक येतात म्हणतात हे घ्या 3 लाख रुपये आणि इथे इथे जा आणि असं असं आम्हाला करून दाखवा. आता याचं उदाहरण तुम्हाला देतो, एक सोनागाछी एक्सपेरिमेंट म्हणून आमचा प्रसिद्ध आहे तो. हे इकडे ओरडतात की बा चरवाहा स्कूल लालू प्रसाद यादवचं प्रसिद्ध झालं होतं. म्हणजे शाळा त्या गाई गुरं राखणाऱ्यांच्या मुलांकडे नेली. वास्तविकता ही जुनी कन्सेप्ट आहे आमची. कलकत्त्याला एक सोनागाछी नावाचा एरिया आहे, इट्स ए रेड लाईट एरिया. तिथल्या वेश्या रात्रभर आपला व्यवसाय करतात आणि मग सकाळी झोपून असतात दुपारपर्यंत. यांची मुलं घराबाहेर पडू शकत नाही, त्यामुळे त्यांना शिक्षण मिळू शकत नाही. मग तिथल्या YMCA यांना पैसे दिले आणि सांगितलं की तिथल्या विद्यार्थ्यांना तुम्ही शिक्षित करून दाखवा. तिथली मुलं शाळेत जाऊ शकत नाही म्हणून मग शाळा त्यांच्याजवळ गेली आणि काय केलं, रोलिंग बोर्ड येतात काळ्या रंगाचे, ते आणि खडू आणि डस्टर घेऊन या लेडी टीचर्स तिथे जायच्या. त्यांच्या मुलांना त्यांच्या झोपडीजवळच एका खांबाला वगैरे तो फळा लावायचा आणि मग तिथेच त्यांना शिकवायला सुरुवात करायची. दिस इज ॲक्शन रिसर्च. सो सिमिलर सच टाईप ऑफ वर्क कुड बी डन. साधी गोष्ट मी तुम्हा लोकांना सांगतो, पहा. एक विद्यापीठ आहे, इकॉनॉमिक्सचे लोक आहेत, सोशोलॉजीचे लोक आहेत, सायकोलॉजीचे लोक आहेत, ठीक आहे, इंजिनिअरिंगचे लोक आहेत. समजा त्या विद्यापीठानं आजूबाजूची 10 खेडी जर दत्तक घेतली, इकॉनॉमिक्सनं आपलं इकॉनॉमिक्सचं ज्ञान तिथे दाखवायचं आणि त्यांचं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करून दाखवायचं. ॲग्रिकल्चरच्या लोकांनी मातीचं परीक्षण करायचं आणि तिथे कोणतं क्रॉप येईल हे सगळं करायचं. इज इट नॉट पॉसिबल? कशाला बाकीचे रिसर्च करत बसतात? ॲक्शन रिसर्च. 2 वर्षात जर तुम्ही 10 खेडी एका विद्यापीठानं 2 वर्षात जर 10 खेडी डेव्हलप करून दाखवली, ठीक आहे, तर 10 वर्षात किती खेडी होतील? आपल्या देशामध्ये जवळपास 450 विद्यापीठं आहेत. चित्र बदलू शकतं, नाही असं नाही, पण काम करायला पाहिजे. व्हेरी सिम्पल थिंग, यू नो, सॅनिटेशन प्रॉब्लेम. आता मला सांगा, सगळ्यांच्या नाणीघरातून निघणारं पाणी जे आहे ते आपण नाल्यांच्या साह्यानं दुसरीकडे वाहून न्यायची व्यवस्था करू शकतो की नाही? खेडेगावात करता येणं शक्य आहे. श्रमदानातून रस्ता बांधता येणं शक्य आहे की नाही? शक्य आहे.
पण करत नाही आपण. तर ॲक्शन रिसर्च जे आहे ते अशा प्रकारचे असतात की करून दाखवतो. दुसरा एक एक्सपेरिमेंट सांगतो तुम्हाला. महबूबनगर नावाचा एरिया आहे हैदराबाद, ठीक आहे. तिथे लंबाडी नावाची जमात आहे, ट्रायबल्स. ते अंगावर काच बीच असतात, त्या काचेचे म्हणजे त्यांचे जे कपडे जे असतात ना त्यांच्यावर काचेचं काम केलेलं असतं. असं या लोकांचं वैशिष्ट्य असं होतं की ते अत्यंत गरीब आणि दारू पिऊन राहणारे. यांचं डेव्हलपमेंट करायचं, त्यांची भाषा आम्हाला समजत नाही, आमची भाषा त्यांना समजत नाही. मग काय करतात, 3 महिने नुसते आमचे वाया गेले. फ्रस्ट्रेट होऊन गेलो आम्ही की नाही, यांना दुरुस्त करणं शक्य नाही. मग तिथे एक दुभाषा आम्हाला सापडला की ज्याच्यामुळे कम्युनिकेशन करू शकलो. मग आम्ही काय केलं, फूस कुणाला लावायची, नवीन वयात येणारी पोरगी, संपलं काम. द गर्ल हु इज ऑन द व्हर्ज ऑफ मेनार्की, त्यांना सांगितलं इथं या, तुम्हाला चहा मिळेल, ब्रेकफास्ट मिळेल, जेवण मिळेल, अट एवढं, आम्ही जे सांगू तेवढं काम करायचं. मग सिलाई मशीन्स आणण्यात आल्या. त्यांना फक्त सिलाई मशीन कशी चालवायची, हळू कशी चालवायची, जोरात कशी चालवायची, एवढंच फक्त शिकवलं. आता फुकटात खायला मिळतं, चांगलं राहायला मिळतं. 40 ते 400 झालेत आणि डेव्हलपमेंट सुरू झाली. त्यानंतर मग त्यांना काय शिकवलं असेल, फक्त इंच आणि फूट, मोजमापं कशी घ्यायची आणि कपडे कसे कापायचे. आणि 6 महिन्यात ते छानपैकी शिलाई मशीन चालवू लागल्या, कपडे शिवू लागले आणि पैसे करू लागलेत. सो इज इट नॉट पॉसिबल टू कॅरी आउट सच इनोव्हेटिव्ह वर्क? रिसर्च वर्क कॅन बी अप्लिकेबल, फक्त थोडा विचार करावा लागतो. परदेशातली गंमत तुम्हाला सांगतो. मुरमुरे तुम्हा लोकांना माहिती आहेत, ठीक आहे. आणि ते गुळात भिजवलेले लाडू तुम्ही खाल्ले आहेत लहानपणी, ते इंटरनॅशनल लेवलवर विकले जातात हे तुम्हाला माहिती आहे. पण इकडे कोणीच नाही करत. काय करतात माहिती आहे, हे जे मुरमुरे जे आहेत, नारळ आहेत ना आपले, हे नारळ, या नारळापासून साखर तयार होते. काय करतात, नारळाला जेव्हा बहार येतो तर नारळ असे छोटे छोटे असे लांबुळके असतात, ते कापतात, त्याच्याखाली मडकं किंवा अल्युमिनियमचं भांडं ठेवतात, रात्रभरात त्यात रस जमा होतो, त्याची साखर तयार करतात. त्या साखरेच्या पाकामध्ये हे मुरमुरे असे भिजवले जातात आणि त्याचे गोल राऊंड असं जवळपास 6 इंचाचा असा राऊंड तयार करतात, ठीक आहे. आणि त्याच्यावर काळे तीळ आणि पांढरे तीळ यांची नक्षी काढली जाते आणि ते पॅकिंग करून इंटरनॅशनल मार्केटमध्ये इट इज सेलिंग लाईक हॉट केक. का रे बाबा, आपण का नाही करू शकत, व्हाय नॉट, टेल मी. आपण फक्त काय माहिती आहे, जुन्या काळी माहिती आहे आमच्या देशात काय संस्कृती होती, कुणी गाढवानं पाहिली, हा ठापा नुसत्या, विमान होते बरेच. मी नेहमी लोकांना हेच सांगतो की बाबा रे, तुम्ही विचार करायला शिका, दुसरं काहीच नाही आहे. सर, आपण रिसर्च जेव्हा सुरू करतो तेव्हा एक विशिष्ट प्रॉब्लेम घेऊन आपण रिसर्च सुरू करतो, पण काही काळ गेल्यानंतर किंवा रिसर्च संपत आल्यानंतर लक्षात येतं की त्याच्या ज्या इंटेन्सिटीने किंवा ज्या ज्वलंतपणाकरता आपण तो रिसर्च निवडला होता, ती ज्वलनशीलता किंवा ती तो ज्वलंतपणा त्या टॉपिकचा उरत नाही. मग अशावेळी त्या रिसर्चचं जे काही आउटपुट असतं ते खूप काही समाजोपयोगी नसतं. मग हे ओव्हरकम करण्याकरता काय केलं पाहिजे? रिसर्च हा जास्तीत जास्त 2 वर्षाच्या आत कम्प्लीट करायला पाहिजे, तर त्याचं इंटेन्सिटी टिकून राहते. कारण दरवर्षी कुठल्याही समाजाची, कुठल्याही शहराची परिस्थिती बदलत असते, त्यामुळे असं घडतं. म्हणून परदेशामध्ये बरीचशी संशोधनं जी आहेत ती लॉन्जिट्युडनल रिसर्च असतात, क्रॉस सेक्शनल रिसर्च नसतात.
10-15 वर्ष त्यांचे रिसर्च चालू असतात. सर, यावरूनच माझा प्रश्न होता की मिनिमम ड्युरेशन आपल्याला युनिव्हर्सिटीने 2 वर्ष दिलेलं आहे पी एच डीचं, जर त्याच्या आधी रिसर्च झाला तर असं काही आहे का रिलिव्हंट नसतो वगैरे? नाही नाही, असं काहीच नाही आहे. पूर्वी सांगितलं रिलिव्हंट नसतो, कारण एक यू जी सीने म्हणा स्टँडर्डायझेशन केलेलं आहे की मिनिमम 2 इयर्समध्ये तुमचं झाला पाहिजे. सबमिट करण्याकरता त्यांनी सांगितलं की 2 वर्षानंतर सबमिट करा म्हणून, दुसरं काहीच नाही आहे. येस सर, टायटल आपल्या रिसर्चचं ठरवत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत? टायटल शुड बी कॉम्प्रिहेन्सिव्ह, म्हणजे सगळे फॅक्टर शक्यतो तिथं येतील, आणि इट शूड कन्व्हे करेक्ट मिनिंग. ओके, अनेकदा काय होतं, टायटल पूर्ण वाक्यच असत नाही ते, तर ते इट शूड कन्व्हे करेक्ट मिनिंग अँड इट शूड इन्कॉर्पोरेट द मेजर फॅक्टर्स ॲटलीस्ट. दीज टू थिंग्स यू मस्ट टेक इन टू कन्सिडरेशन. सर, टॉपिकशीज रिलेटेड क्वेश्चन होता माझा. टॉपिक ठरवताना त्याचा स्कोप किती रिलिव्हंट आहे हे आपल्याला प्रायर कसं कळणार? प्रायर कळायची गरजच नाही आहे, आपण तिथे सांगतो की इट स्कोप विल बी लाईक धिस म्हणून, भविष्यकाळात सांगतो, तिथे प्रेझेंट टेन्समध्ये नाही सांगत आपण. अप्लिकेबल इन हाऊ मेनी एरियाज, दॅट इज स्कोप. आपण तिथे लिहितो इट विल बी अप्लिकेबल इन एक्स वाय झेड एरियाज, बस, प्रेझेंट टेन्समध्ये लिहत नाहीत ते. सो रिसर्च साईज इज टोटली डिपेंड अपॉन द सॅम्पल साईज, मीन्स की हा रिसर्च तुमचा पी एच डी रिलेटेड नाही आहे? अगं भाई, असं नाही आहे. सॅम्पल साईज डिपेंड्स अपॉन द टॉपिक दॅट यू हॅव सिलेक्टेड. मी 4-5 सांगितलं तुम्हा लोकांना, समजा मला सेरेब्रल पाल्सी असलेल्या पोरांचा स्टडी करायचा आहे, जास्त मिळणार असं नाही मला. दिस इज रेअर डिसीज, व्हेरी फ्यू सब्जेक्ट्स विल बी देअर. ओके सर, व्हॉट इज वन टेल टी टेस्ट अँड टू टेल टी टेस्ट? हां, वन टेल टी टेस्ट आणि टू टेल टी टेस्ट, हा दुसरं काहीच नाही आहे. टी टेस्ट तेच असते कॅल्क्युलेशन, समजलं? आता तुम्हाला नॉर्मल प्रॉबिलिटी करू शिकवली, तिला मधून फोल्ड केलं तर काय होईल, एकच टेल दिसेल की नाही तिची? आलं वन टेल, उघडलं तर टू टेल आलेत. ओके, आता तो टेबल जो असतो टी टेस्टचा, त्या ठिकाणी आपण 0.05 पाहतो आणि 0.01 पाहतो. आता प्रत्येकाला 2 निघूना, किती उत्तर येईल? 0.05 जर आपण 2 निघूनलं तर 0.1 येईल. ओके, आणि 0.01 जर आपण 2 निघूनलं तर 0.02 येईल. ॲग्रीड? तर तिथेच टेबलमध्ये हे 2 व्हॅल्यूज दिलेले असतात. वन टेल टेस्टमध्ये 0.1 आणि 0.02 या लेवलवर पाहायचं, त्याला वन टेल टेस्ट म्हणायचं. कॅल्क्युलेशन्स तेच, ॲग्रीड? आणि 0.01 आणि 0.05 पाहिलं तर त्याला टू टेल टेस्ट म्हणायची. संपलं का? सो थँक यू व्हेरी मच फॉर लिसनिंग मी पेशंटली. थँक्यू.